पुण्यामध्ये वाढत्या अनधिकृत बांधकामाचा फटका आता शिक्षण क्षेत्राला सुद्धा बसत आहे. पुण्यातील झील एज्युकेशन सोसायटीने अनधिकृत बांधकाम करून विद्यार्थ्यांच्या जीवितला धोका निर्माण केला आहे. रयत विद्यार्थी परिषदेतर्फे शिक्षण क्षेत्रातील अनधिकृत बांधकामापासून विद्यार्थी, स्टाफ आणि पालक यांच्या जीवितला धोका असल्यामुळे प्रवेश प्रक्रिया थांबवण्यासाठी जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. सुरतमधील तक्षशिला कोचिंग क्लासच्या इमारतीमध्ये लागलेल्या आगीमध्ये विद्यार्थ्यांना नाहक आपला जीव गमवावा लागला आहे. त्याचप्रमाणे पुण्यात देखील अनधिकृत बांधकामामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर नागरिक ठार होत असतात. यामुळे रयत विद्यार्थी परिषदेतर्फे ही जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे, असं रयत विद्यार्थी परिषदेमार्फत मेट्रो न्यूजला सांगण्यात आलंय. पुण्यामध्ये अनधिकृत बांधकामाचा हा मुद्दा सध्या ऐरणीवर येत आहे. विविध क्षेत्रामध्ये, बांधकाम क्षेत्रामध्ये अनधिकृत बांधकाम हे होताना एक आपल्याला दिसत आहे. कोंडव्याची ही घटना ताजी ते असताना आज सिंहगड येथे देखील अनधिकृत बांधकामामुळे 6 मजुरांचा जीव गेलेला आहे. माझ्यासोबत विद्यार्थी रयत परिषदेचे अध्यक्ष सूर्यकांत सरवदे आहेत. सर, तुम्ही झील एज्युकेशन सोसायटीच्या ज्या इमारती आहेत त्या अनधिकृत आहेत हे असे एक आरोप ते केलेले आहेत. काय आहे एकंदरीत प्रकरण? आम्ही असा आरोप याच्या आधारावर केलेला आहे की PMRDने दिलेले जे कागदपत्र आहेत, जो PMRDचा आणि झील एज्युकेशन सोसायटीचा जो पत्रव्यवहार झाला आहे त्याच्यामध्ये आम्ही जी माहिती मागवलेली आहे त्याच्यामध्ये PMRDने स्वतः कबूल केलेले की हे अनधिकृत बांधकाम आहे, ह्याचा वापर त्वरित थांबवावा. आणि झील एज्युकेशन सोसायटीनीसुद्धा वेळोवेळी आपल्या कागदपत्रांमधून त्यांनी सांगितलं की हे अनधिकृत बांधकाम आहे, अधिकृत करण्याची परमिशन द्यावी म्हणून. आणि झील एज्युकेशन सोसायटीची या मागणी PMRDने वेळोवेळी नाकारलेली आहे. याचे पत्रसुद्धा आज PMRDमध्ये उपलब्ध आहे. माहिती अधिकारात आपण कोणीही माहिती अधिकारात मागून घेऊ शकता. आत्ता काय एकत्रित काय एक आश्वासन मिळालं तुम्हाला? एक आयुक्तांची तुमची भेट झालेली आहे का? त्यांच्याकडून काय एक आश्वासन मिळालेलं आहे तुम्हाला? आत्ता आयुक्तांची भेट नाही झालेली, कारण आयुक्ताच्या ऑफिसला गेलो होतं. आयुक्त म्हणतात आयुक्त नाही आहेत असं सांगितलं ते आम्हाला. आयुक्त तुम्हाला भेटतील, उद्या भेटतील, परवा भेटतील, असे आम्हाला उडोउडीची उत्तरे दिली जातात. आमचा प्रश्न जो होता की तुम्ही एकतर त्यांना लीगल करा किंवा इल्लीगल करार करून त्यांच्यावर कारवाई करा. या दोन्हीपैकी आयुक्त कसल्याही प्रकारची कारवाई करत नाही आहेत. काय सांगाल आता पुढची भूमिका काय राहील? तुम्ही पण या संघ या परिषदेमध्ये आहे, एक रयत विद्यार्थी परिषदेमध्ये आहे, काय राहील तुमचं पुढचं पाऊल? पुढचं पाऊल ते असं राहील की आयुक्तांना आम्ही आज काही भेटले नाही ते आम्हाला. आम्ही त्यांना उद्या पुन्हा येऊन पुन्हा लेटर देऊ की तुम्ही एकतर हे बांधकाम लीगली करून घ्या किंवा त्यांना 12 मीटरचा रस्ता करायला सांगा, अन्यथा हे बांधकाम पूर्णपणे अनलीगल आहे असं तुम्ही ठरवा आणि त्यांच्यावरती काही कारवाई, त्यांचं जे कायदेशीर कारवाई, जे त्यांचे 2-3 मजले आणि एक बिल्डिंग जी ग्राउंडमध्ये आहे ती पूर्णपणे जमीनदोस्त करावी जी ग्राउंडमध्ये आहे, आणि तिथं विद्यार्थ्यांना ग्राउंड उपलब्ध करून द्यावं. आणि इतर 9 बिल्डिंगा ज्या आहेत त्याच्यातले 2-3 मजले हे अनधिकृत आहेत, ते मजले पाडावेत. नाही, हे जर होत नसेल तर तिथं 12 मीटरचा रस्ता विद्यार्थ्यांना देण्यात यावा. पुण्यामध्ये बिल्डरांच्याद्वारे अनधिकृत ह्या जे आहे परवानग्या ह्या मिळवल्या जातात आणि अनधिकृत बांधकाम हे सर्रास होत आहे, याच्यावरती आता अंकुश कोणाचाही राहिलेला नाही आहे. खरोखरच आयुक्त झील एज्युकेशन सोसायटीवरती कारवाई करतील का यावरती आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. औंधवरून कॅमेरामॅन विशालसह मी युवराज नायर, मेट्रो न्यूज, पुणे.